पावसाळ्यांमध्ये मस्त असा कढीपत्ता वाढीस लागतो आणि छान सुगंध अप्रतिम अशी टेस्ट असते ह्याची आणि खूप बहुगुणी अशी ही वनस्पती आहे आणि यापासून मस्त अशी आपण आज एक चटणी तयार करणार आहोत जी खूप उपयोगी असणार आहे आपल्यासाठी. केस पांढरे झाले असतील तर काळे करण्यासाठी आणि केसांची गळती थांबण्यासाठी आणि शिवाय डायजेशनसाठी ही खूप बहुगुणी असा हा कढीपत्ता आहे. एक बोल भरून कढीपत्ता छान धुवून वाळून घ्यायचा आहे आणि इथे शेंगदाणे एक वाटी घेतली आहे, तीळ घेतले आहेत 2 टेबलस्पून आणि इथे जिरं, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि लाल तिखट घेतलं आहे. मीठ आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता इथे लोखंडी कढाईमध्ये मी छानपैकी तीळ भाजून घेत आहे. छान लालसर असे आपल्याला खमंग तीळ भाजून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला शेंगदाण्यांनाही छान लालसर खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तीळनंतर आपण शेंगदाण्यांचे भाजून घ्यायचं. ही आयनची लोखंडाची कढई आहे. मी खूप म्हणजे फर्स्ट टाईमच मी याच्यावरती करत आहे पण खूप छान एक्सपिरियन्स वाटत आहे कारण की लगेच इथे पहा छान प्रोसेस होत आहे फूड कुकिंगची. लगेच भाजले पण जात आहे आणि सुगंधही खूप वेगळा आणि छान असा येतो आहे. मस्त क्रिस्पी असे छान आपले दाणे भाजून झाले आहेत. आता हे जे दाणे आहेत छान क्रिस्पी झाले की चटणी ही स्वादिष्ट होते. इथे जिरे आहेत ते छान खमंगाशे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. जिरं टाकल्यामुळे मस्त असं पचणही होईल आणि खमंगपणा जो आहे जिऱ्यांचा तो अगदी छान लागतो चटणीमध्ये. इथे छान अशी भाजून घेतली आहे आपण. यामध्ये आपण इथे लसूण छान भाजून घेणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरची ही टाकली आहे मी. तर यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आपल्याला आणि छानपैकी खरपूस अशी हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. इथे मी थोडंसं आधी भाजून घेत आहे. त्यातला जो ओलावा आहे तो गेल्यानंतर मी इथे थोडंसं तेल टाकत आहे. 1/2 टीस्पून टाकलं आहे आणि छान तडतडत आहे. पहा इथे मिरची मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान अशी आपण भाजून घेऊया. थोडीशी हे क्रिस्पी भाजून जर कमी वाटत असेल तर आणखी ॲड करू शकतो. इथे त्याचा जो फ्लेवर आहे तो अगदी छान लागतो चटणीमध्ये. इथे जोपर्यंत आपले लसूण आणि मिरची तयार होत आहे तोपर्यंत फटाफट नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा. प्लीज लाईक आणि शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. ते मस्त थोडंसं ऑइल टाकलं आहे मी 1 टीस्पून आणि इथे कढीपत्ता टाकला आहे आणि छान हा कढीपत्ता खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता कसा भाजला गेला आहे. मस्त असा कुरकुरीत झाला व्हायला हवा. तर कुरकुरीत चवीनुसार मी टाकायचं आहे आणि छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे. इथे मस्त अशी चटणी तयार आहे. वेट लॉससाठी ही खूप उपयोगी आहे. केस गळत असेल तरीही उपयोगी आहे. खूप बहुगुणी अशी चटणी.